ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. कोकणातल्या जनतेने तर भरभरून दिलं. केवळ एका सिंधुदुर्गामध्ये 45 ग्राम पंचायत भारतीय जनता पार्टी जिंकली. 20 ठिकाणीच केवळ शिवसेनेला यश मिळालं. राष्ट्रवादीला तर एखादं मिळालं ते नशीब. आणि त्यामुळे सिंधुदुर्गात भाजप, रत्नागिरीत तर ग्रामपंचायत सदस्य भाजपचे 536 वर निवडून आले. आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, जिलेबी पापड्याचं जे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते, त्यांना मालवणी खाजाने उत्तर दिलं की आता कोकणात, सिंधुदुर्गात, रत्नागिरीत केवळ भाजप. याचा अर्थ मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबईत आता भाजपचा झेंडा लागेल. ही मुहूर्तमेढ झाली, भाजपच्या विजयाची नांदी झाली. कोकणवासियांचं धन्यवाद.